या सर्किट मध्ये आपण पुश बटन आणि डीसी मोटर त्याचबरोबर आधी बनवलेल्या प्रमाणे पॉवर इंडिकेटर सर्किट हे कॉम्पोनेंट्स वापरणार आहोत. चला तर मग हे सर्किट टिंकर कॅड मध्ये बिल्ड करूया आणि सिम्युलेट करून बघूया. सगळ्यात आधी आपण पॉवर सप्लाय सर्किट बिल्ड करून घेऊया जे आपल्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये कॉमन आहे. आता सर्किट डायग्राम मध्ये दाखवलेल्या प्रमाणे कॉम्पोनेंट्स ड्रॉ करून घेऊया. तर आपण ड्रॉ करणार आहोत यूएसबी स्टँडर्ड ए कनेक्टर, रेड एलईडी आणि 1 किलो ओहम क्षमतेचा रेझिस्टर, आणि यांना पुढील प्रमाणे कनेक्ट करू. यूएसबी चा 5 वॉल्ट चा पॉझिटिव्ह रेझिस्टर च्या टर्मिनल 2 ला कनेक्ट करूया. ही पॉझिटिव्ह लाईन आहे, त्यामुळे आपण रेड कलरची वायर सिलेक्ट करूया. रेझिस्टरच्या टर्मिनल 1 ला एलईडीच्या एनोडला कनेक्ट करूया. एलईडीच्या कॅथोडला यूएसबी कनेक्टरच्या ग्राउंडला कनेक्ट करूया. ही नेगेटिव्ह लाईन आहे, त्यामुळे आपण ब्लॅक कलरची वायर सिलेक्ट करूया. आता आपण उर्वरित सर्किट पूर्ण करूया, त्यासाठी पुश बटन डीसी मोटर कॉम्पोनेंट लायब्ररीतून घेऊन ड्रॉ करू आणि पुढील प्रमाणे कनेक्ट करू. पुश बटनच्या टर्मिनल 1B ला रेझिस्टरच्या टर्मिनल 2 ला जोडा. पुश बटनच्या टर्मिनल 2A ला डीसी मोटरच्या टर्मिनल 2 ला कनेक्ट करा. डीसी मोटरच्या टर्मिनल 1 ला एलईडीच्या कॅथोडला कनेक्ट करा. आता आपण सर्किट पूर्ण केलेलं आहे, आता सिम्युलेशन सुरू करूया. रेड एलईडी लाईट लागला आहे म्हणजे सर्किटला पॉवर मिळाली आहे, पण डीसी मोटरचा शाफ्ट फिरत नाहीये म्हणजे सर्किट ओपन आहे. जेव्हा आपण पुश बटन दाबतो तेव्हा सर्किट क्लोज होतं आणि डीसी मोटरचा शाफ्ट ठरवेक आरपीएमच्या वेगाने फिरायला लागतो. जेव्हा आपण पुन्हा पुश बटन रिलीज करतो तेव्हा पुन्हा सर्किट ओपन होतं आणि डीसी मोटरचा शाफ्ट फिरायला थांबतो. या पद्धतीने आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतो. या सर्किटचे बरेच ऍप्लिकेशन आहेत, जसे की कन्व्हर्टर बेल्ट, खेळणी आणि इतर बरेच ऍप्लिकेशन. आता तुम्ही स्वतःच सर्किट बिल्ड करू शकता. इमेज डाउनलोड करा आणि दिलेली असाइनमेंट सबमिट करा. धन्यवाद. सर्किट एक्सप्लेनेशन. या प्रोजेक्ट मध्ये इलेक्ट्रिक करंट 2 क्लोज्ड पाथ्स ने वाहतो. पाथ 1 आहे प्रोजेक्ट 1 मध्ये आधी पाहिलेले पॉवर इंडिकेटर सर्किट. पॉवर अप केल्यावर लाल एलईडी चमकतो, जो सर्किट पॉवर असल्याचे दर्शवितो. जेव्हा तुम्ही पुश बटन दाबता तेव्हा यूएसबी च्या 5 वॉल्ट पॉझिटिव्ह टर्मिनल मधून करंट फ्लो होतो, जो डीसी मोटर मधून ग्राउंड वर पोहोचून नेगेटिव्ह पाथ 2 पूर्ण करतो आणि क्लोज्ड सर्किट तयार करतो. तेव्हा डीसी मोटरच्या पंख्याच्या ब्लेड्स फिरायला लागतात. जेव्हा पुश बटन सोडले जाते तेव्हा सर्किट मध्ये करंट फ्लो होणे थांबते आणि म्हणून डीसी मोटर बंद होते. या प्रकल्पामध्ये आपण इलेक्ट्रिकल पॉवर ही मेकॅनिकल पॉवर मध्ये बदलली आहे, जी डीसी मोटरच्या ब्लेड्सना फिरवते.